प्रभागनिहाय शिवसेना शाखा बांधून पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करणेस व आगामी निवडणुकांमध्ये गद्दारांना दडा शिकवून पोकळ हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या व देश विकायला काढलेल्या भारतीय जनता पक्षास नेस्तनाभूत करण्यास्तव शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक सज्ज करण्यास सिद्ध व्हावे असे आवाहन जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी सकाळी 10 वाजता संपन्न झालेल्या पदाधिकारी बैठकीत केले. सकाळी 11 वाजता दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थान बहुद्देशीय सभागृहात शिवसेना सोलापूर शहर उत्तर व शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी शाखा प्रमुखांची बैठक संपन्न झाली. सुरुवातीला शिवसेनेचे माजी मंत्री श्री उत्तम प्रकाश खंदारे, उपनेता अस्मिता गायकवाड व जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दास्त्री यांच्या हस्ते व्यासपीठावरील वंदनीय बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस जिल्हा सचिव श्री बजरंग जाधव व त्यांचे सहकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे जिल्हाप्रमुख अजय दास्त्री यांनी भगवी शाल देऊन स्वागत केले. या बैठकीत 7 ठराव संमत करण्यात आले. सुरुवातीला सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून शुभेच्छा देण्यात आले. दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दौरा यशस्वी केले त्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनाचा ठराव संमत झाला. सर्व पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांना सामोरे जाताना विविध कामांची जबाबदारी जिल्हा प्रमुखांनी दिली. तसेच उद्यापासून दोन्ही विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात समक्ष भेट देऊन शाखा मजबुतीसाठी दौरा जाहीर केला. दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेसंदर्भात भव्य असे कार्यक्रम करावे असे ठरले. तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शहरभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे व जयंती उत्साहात साजरी करावी असेही ठरले. या बैठकीत सर्वश्री उत्तम प्रकाश खंदारे, पुरुषोत्तम बर्डे, सौ अस्मिता गायकवाड, दत्ता गणेशकर, प्रताप चव्हाण, भैया धाराशिवकर, विजय पुकाळे, विष्णू कारंपुरी आदींनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. सदर बैठकीमध्ये होणाऱ्या श्री संजय राऊत साहेबांच्या दौऱ्याविषयीची तपशील त्यांना झेंडे लावून स्वागत करण्याचे क्रम मोटरसायकल रॅली सभा होतात आवाहन करण्यात आले. जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, निवासी प्रमुख यांनी मोटरसायकल रॅलीचे नियोजन असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली. श्री रावसाहेब यांच्या सत्कारासाठी सोलापूर शहर पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्ष विक्रम कोहळे यांनी स्वागत करून वार्तालापाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित त्या ठिकाणी श्री प्रतापभाऊ चव्हाण आणि शशिकांत बिराजदार यांनी स्वागत केले. त्याचबरोबर पत्रकार संघ वार्तालाप संपन्न झाले. पदाधिकारी अध्यक्ष बैठकीत उपस्थित होते. पदाधिकारी भेट चर्चा मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम करण्यात आले. माजी नगरसेवक तात्या गोवर यांच्या हॉटेल उद्घाटनास व जिल्हा माजी दासरे यांच्या मुखाचलन गवा सोहळ्यास आयोजित स्वागत समारंभ श्री रावसाहेब यांनी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा प्रमुख माजी दासरे यांनी सांगितले. कार्यालयाचे उद्घाटन अमित भोसले उपशहर प्रमुख यांच्या कार्यालयाचे उद्घाटन, त्याचप्रमाणे कामगार सेनेच्या कार्यालयाला भेट, सोलापूर शहरातील महाविकास आघाडीतले घटक पक्ष जे होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघा प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक श्रीयुत भारत जाधव यांच्या निवासस्थानी संपन्न झालं. आणि त्याचप्रमाणे मातोश्री सुभद्राबाई जाधव या मंगल कार्यालयामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांबरोबर संजय रावसाहेबांनी वेळ दिला आणि त्यांनी त्या सर्वांना मार्गदर्शन केलं. अशा पद्धतीनं दौऱ्याच्या वेळी शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि सर्व पदाधिकारी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कार्यक्रमाला सहकार्य केलं, या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. आपण पक्ष पक्ष म्हणून आपण राबवतो, त्या पक्ष म्हणून राबवलेल्या कार्यक्रमाचे आयोजन जे कोणी करतो त्याच्यात त्याची पूर्ण इत्यंभूत माहिती, ते जे काय घडलं ते त्याची पूर्ण माहिती प्रोटोकॉलला धरून त्या प्रमाणात ती प्रसिद्ध झाली पाहिजे. काही नावं वर खाली होतात, काही नावं गडबडक होतात, आपण देताना आपण व्यवस्थित द्यायचं. पत्रकाराचं काम आहे ते, कोणाचं काय करायचं काय नाही
पण आपण देताना मात्र कुणाची मनं न दुखावता आपण प्रत्येकाचं नाव त्याप्रमाणे जे सिनियर पदाधिकारी आहेत त्या सिनियर पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान हे राखूनच आपण केलं पाहिजे. प्रत्येक पदाधिकारी एक प्रमाण दत्त घ्यावं, ज्या ज्या पूर्व भागात असेल तर तहसील साहेबांनी दत्त घ्यावं, आपला भाग असेल तर वर्षसाहेबांनी घ्यावा, हे मध्य असेल तर त्यांनी घ्यावं, असे प्रत्येक सक्षम पदाधिकारीचं बघायचं तर अनुभव आहे. नऊ आहे, बिराजदार आहे, असे अनेक लोक आहेत. मी नाव घेत नाही, प्रत्येक पदाधिकारी एक एक प्रभाग दत्त घेतला तर 26 प्रभागामध्ये आपली चांगली बाजणी होऊ शकते आणि आगामी काळामध्ये महापालिकेवर आपला प्रभाव पडवण्यासाठी काही त्याचा अडचण येणार नाही. त्यामुळे त्याचबरोबर मगाशी विजय कुंभाळने शिवसेनापूर माझे बाळगण ठरवण्याचे जयंतीनिमित्त आपण अनेक वर्षापासून कार्यक्रम करतो. ज्या साहेबांनी विचारलेलं 80% समाजकारण 20% राजकारण या पद्धतीनं प्रत्येक वार्डामध्ये आपण वृक्षारोपणाचं द्या, विद्यार्थ्यांना मदत असू द्या, रक्तदान असे करतच असतो. प्रत्येक मंदिरामध्ये त्या विषयावर पंचायत लोक बदलते लोक शक्ती देईल काय काय गावात ठेवतात आणि सनातनचे लोक बाकीच्या वेळेला आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन आपण हिंदूसाठी लढूया, भाजप मला माहित नाही हिंदूसाठी लढूया आणि निवडणुका आले तर सगळे एकत्र भाजपचा पाठिंबा देतात. हिंदू शिवसेना नाही का असं करत नाही. म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये कोणाला सगळ्या राम मंदिर मी देखील लहानपणापासून 10-25 वर्षापासून शिलार पूजन पासून रायगडपर्यंत 4 वेळेला गेलं बापरे तिसऱ्या टप्प्यामध्ये 2 टप्पे पुढे गेले गोळेबार झाला तिसऱ्या टप्प्यात वाचलो अन्यथा दिसत नाही रामाराम. म्हणून अशा हे नकली राम भक्तांना हे नकली राम भक्तांना आपण उघड्या पाण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट म्हणाला समोर नाही भाजपकडं जे सिद्धेश्वर महाराजला कुठली लोक प्रियता नाही भाजपकडनं कोण निवडून येईल असा कॅन्डिडेट नाही. नाही म्हटलं तर किडण्यापकडून काँग्रेसचाच एखादा उमेदवार भाजपकडनं उभारू शकतो. त्यावेळेला आपली लोकसभेची परिस्थिती कशी असेल तर ती लोकसभेची परिस्थिती अशी पाहिजे की आम्ही शिवसेना लढणार पाहिजे आणि आपली जी ताकद आहे तुमच्या सगळ्याची त्या ती बूथ यंत्रणा अत्यंत सक्षम पाहिजे, शाखा प्रमुख पाहिजे, महिला आयोगाने पाहिजे, युवा सेना पाहिजे. परवाची घटना घडली ह्याच्यापुढे जर सोलापुरात कुठलाही नेता आपला आला तर त्याला प्रचंड संरक्षण हे शिवसैनिकाचं पाहिजे. वरपासून खालपर्यंत कुठल्याही भागात गेला तर सगळं पोलीस यंत्रणा काय करते याच्यापेक्षा शिवसैनिकाची यंत्रणा शिवसैनिकाची कवच कुंडल जर खंबीर असतील आणि त्याप्रमाणे मीडियामधून सगळ्यांना संदेश गेला की आमच्या नेत्याच्या केसाला धक्का लागला तर तुझं शरीर सुद्धा ठेवलं जाणार नाही अशा पद्धतीने जायला पाहिजे. आपण त्यांच्या अडीअडचणीला धावून जातो, आपण त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. हा जर मेसेज आपण पोहोचवला नियोजन करून पोहोचवलो तर निश्चितपणा आम्हाला काही कमी पडणार नाही हे सगळे मी जाणून घ्यावं. खरं आहे त्या ठिकाणी आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो, आता जे बोलत नाही ते लॉजिकच आहे. बघा या ठिकाणी आत्तापर्यंत 5 वेळा भाजपच्या खासदार बरोबर आहे तुम्ही सांगा दुरुस्त करतो 5 वेळा भाजपच्या या 5 वेळेला आपण जो खासदार भाजपचा निवडून दिला कारण आतापर्यंत परंपरेने जागा भाजपकडे आहे त्यांची आपली युती आणि या युतीमध्ये शिवसेनेकाशिवाय प्रामाणिक कोण काम करत आहे त्यांच्या भाजपा सुद्धा करत आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. या संदर्भामध्ये सोलापूरमध्ये ही घटना परत घडली नाही पाहिजे. सोलापूरमध्ये सुरक्षित राहिल्या पाहिजे ही सगळ्यांची जबाबदारी पहिल्यांदा शिवसेनेची आहे कारण शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची आपल्याला शिकवण आहे की महिला आणि मुलींचा सन्मान उद्धव साहेबांनी पण 30 संस्कार आपल्याला केलेले आहे ज्यामुळे आपल्याला ते करायचं आहे. हे महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं की उल्लेख केला की प्रत्येक
कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे केल्याबद्दल व नेटकेपणाने पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांचे कौतुक केले. संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या आदेशाने पार पाडलेल्या या बैठकीस सुमारे 250 शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. प्रकाश चव्हाण, समीउल्ला शेख, जरगिरा मुल्लाजी, बाळासाहेब गायकवाड, शशिकांत बिराजदार, अनिल जाधव, जगदीश कलकेरी, चंद्रकांत मानवी, सैदप्पा जंगडेकर, धनराज जानकर, सुनील लाल बोंद्रे, नाना मोरे, सुरेश शिंदे, तुषार खंदारे, सोमनाथ बंदपट्टे, विवेक कंदकुरे आदी उपस्थित होते. शेवटी भैया धाराशिवकर यांनी आभार मानले.